आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भुये येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, विजयादशमी दसऱ्यानिमित्त संघ संचलन. करवीर तालुक्यातील भुये येथे करवीर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दसऱ्यानिमित्त संचलन करण्यात आलं. संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट बी एस पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संघाचे कोल्हापूर विभाग घोष प्रमुख उमेश उदगावकर म्हणाले, दसरा म्हणजे देवी देवतांनी असुरांवर मिळवलेला विजय होय, पण विजय मिळवला म्हणजे सगळे संपले असे नाही. आता जरी असुर नसले तरी समाजामध्ये असुरी प्रवृत्ती वाढत आहे, त्यांच्यावर विजय मिळवायचा असल्यास संघ विचाराच्या संगतीत आले पाहिजे. प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट बी एस पाटील यांनी या शिस्तबद्ध संघटनेस सुसंस्कारित पिढी घडवण्याची ताकद असल्याचं सांगून तरुणांनी संघ कार्यात सहभागी व्हावे असं आवाहन केलं आहे. स्वागत व प्रास्ताविक करवीर तालुका कार्यवाहक सतीश पवार यांनी केलं. शिवराज पाटील यांनी वैयक्तिक गीत गायले तर शीतल पाटील यांनी सांघिक गीत गायले. संदीप दिंडे यांनी अमृत वचन वाचन केलं तर लोहार यांनी सुभाषित सांगितले. आभार मुख्य शिक्षक प्रदीप कवटे यांनी मानलं. तत्पूर्वी हनुमान मंदिरापासून संचलनास सुरुवात झाली. संचलन गाव भागातील पालखी मार्गावरून करण्यात आलं. या मार्गावर मंडळाच्या वतीनं सडा रांगोळी काढण्यात आली होती. भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. या संचलनामध्ये शिये भुये भुयेवाडी वडंगणे शिंगणापूर हळदी काडगाव आदी गावातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी सरपंच रमेश कांबळे, माजी सरपंच अभिजित पाटील, बाजीराव पाटील, शशिकांत पाटील, अनिल मिसाळ, सर्जेराव पाटील यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी भुयेहून कॅमेरामॅन संग्राम पाटीलसह कुबेर हंकारे.